धुळे जिल्ह्यात चर्चा झाली ती मगरे व वाघ यांच्या लग्नाची, कारण या लग्नात कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार बघता या आजाराला आवर घालण्यासाठी सुरक्षितेचा उपाय म्हणून चक्क वराडी मंडळांना मास्क देण्यात आले, जेणेकरून विवाह समारंभामध्ये कोरोनाची लागण व त्यांचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व वराडी मंडळींना मास्क देऊन विधी पार पाडलाय. वधूवरांनी स्वतः देखील मास्क लावूनच लग्न समारंभाच्या सर्व विधी पार पाडत वराडी मंडळांसमोरच व समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या लग्न समारंभात बरोबरच सामाजिक बांधिलकी याचा विचार करून हा अनोखा लग्न समारंभ कार्यक्रम पार पाडला. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे हे आज एक अनोखे लग्न समारंभाचे संपूर्ण जिल्ह्यासमोर नाही तर संपूर्ण देशासमोर आदर्श ठरला आहे. नवरदेव नवरीने त्याचबरोबर लग्न लावणाऱ्या भटजी बुवांनी देखील मास्क लावून लग्न समारंभाचा विधी हा पार पाडलाय. या लग्न समारंभात या नववधू वराने कोरोना व्हायरस पासून बचाव करण्याचे प्रबोधन आपल्या लग्नाच्या समारंभात करून एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या लग्न समारंभात वाघ व मगरे कुटुंब यांनी वराडी मंडळींची कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी संपूर्णतः काळजी घेतल्याचं बघावयास मिळते. आज चिरंजीव सुनील आणि चिरंजीव सौ कांचनी भावना यांचा शुभ विवाह या ठिकाणी संपन्न झाला. हा शुभ विवाह गेल्या महिना दीड महिन्यापूर्वीच नियोजित झालेला होता, परंतु कोरोना व्हायरलमुळे कोरोना विषाणूच्या व्हायरलमुळे या ठिकाणी मगरे परिवार आणि वाघ परिवार या दोघांनी एकत्र येऊन रद्द पुढे ढकलावं किंवा काय करावं, परंतु चार दिवस बाकी असतानाच हा निर्णय घेणं योग्य नाही, कारण सगळे बाजार वगैरे सगळे बेने दिले गेले होते. म्हणून या ठिकाणी दोघं परिवारांनी असा विचार केला आणि त्या ठिकाणी शानाभाऊ सोनवणे म्हणजे शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख मी व माझ्या पत्नी सुनीता सोनवणे जिल्हा परिषद सदस्य धुळे यांनी दोघं परिवारांना एकत्र बसून आपण लग्न लावायचंच आणि लोक कमी बोलवायचे आणि त्याचप्रमाणे जे लोक येतील त्यांना त्या ठिकाणी सॅनिटायझर हात स्वच्छ धुवायचे आणि त्याचप्रमाणे त्यांना मास्क द्यायचा. सगळ्यांनी मास्क लावून या ठिकाणी हा लग्न सोहळा संपन्न करायचा, कारण देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये याचा प्रसार होऊ नये आणि लोकांना एक आदर्श घालून द्यावा की एखादा सामुदायिक कार्यक्रम जर घ्यायचाच असेल तर तो अशा पद्धतीने घेतला पाहिजे जेणेकरून या विषाणूचा प्रसार होणार नाही आणि या रोगराई संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी वधूवराच्या सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी विना नारळवाटीचं त्याचप्रमाणे विना आहेरच्या जागी या ठिकाणी वराडी मंडळींना मास्क या ठिकाणी वाटप करण्यात आलं. मी स्वतः शानाभाऊ सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्य सुनीताबाई सोनवणे यांनी त्या ठिकाणी वाटप केलं आणि वधूवरांचे पिता आई या सगळ्यांनी या कार्याला सहकार्य केलं. म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित संपन्न झाला. सगळ्या ठिकाणी या ठिकाणी ज्यांना असं काही छोटेखानी कार्यक्रम घ्यायचा असेल त्यांनी काळजी घ्यावी आणि अशा पद्धतीने कार्यक्रम घ्यावा, अन्यथा गर्दीचा कार्यक्रम घेऊ नये. गर्दीचा कार्यक्रम त्यांनी सध्या तरी हा या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे थांबवावं असे हा उद्देश आमचा या कार्यक्रमा माध्यमातून आहे. आणि जर घ्यायचाच असेल छोट्याखानी कार्यक्रम तर त्या ठिकाणी मास्क आणि काळजी घेतली पाहिजे, रोगाचा प्रसार होणार नाही. अजहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.